कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असतानाही विनापरवाना सांगली जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्यांच्या विरोधात दीपक गिडवाणी यांनी जनहितार्थ सख्या भावाच्या विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणी संजय गिडवाणी यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सध्या जिल्ह्यामध्ये बाहेर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं समोर आले. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी परवानगीची आवश्यकता असताना अनेक लोक विनापरवाना घुसखोरी करत जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत. अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जात आहे. सोमवारी दिनांक 4 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर मुंबई येथून संजय गिडवाणी हा सांगलीमध्ये आला आहे. संजय हा गेली 20 वर्षांपासून मुंबई येथे राहत आहे. त्याने सांगली जिल्ह्यात येण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी काढली नाही. संजय गिडवाणी याने मुंबईमधून सांगलीमध्ये विनापरवाना घुसखोरी करून बेकायदेशीररित्या जिल्हाधिकारी यांच्या जिल्हाबंदी आदेशाचा भंग करून सांगलीत प्रवेश केलाय. सांगलीमध्ये त्याचा सख्खा भाऊ दीपक गिडवाणी यांच्या राहत्या घराकडे आश्रयासाठी तो आला होता. मात्र सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी कोणतीही काळजी घेतली नव्हती म्हणून दीपक गिडवाणी यांनी याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली असून यासून फिर्याद दिली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून जिल्ह्यात बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या संजय गिडवाणी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 290, 271 प्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.